ചെറിയ കലാസംഘവും പങ്കുവന്നുകൊണ്ട് കഴിയുന്നത്. हे सगळे राजकारणी तुमचा वापर करून घेतील, मत पाडून घेतील आणि तुमच्याकडे दुर्लक्ष करतील. मी आता जसे बोललोय, हा सुप्रीम कोर्टामधला तिढा आहे. आपण थोड्याशा गोष्टी कायद्याने पण समजून घ्या, परंतु हे सतत तुम्हाला जातीचं आमिष दाखवून, आरक्षणाचं आमिष दाखवून, कधी हे सत्तेमध्ये, कधी हे विरोधी पक्षामध्ये, विरोधी पक्षामधले मग ते मोर्चे काढणार, सत्ते झाले की गोळ्या झाडणार, सत्ते झाल्यावर ते तुम्हाला तुडवणार. जेव्हा हे जेव्हा विरोधी पक्षामध्ये असतात त्यावेळेला यांना प्रेम आलेलं असतं तुमचं, आणि सत्तेत गेल्यानंतर मग हे सगळे मारायला उठतात. मी आता तेच सांगतो, म्हणजे तुम्ही पोलिसांना दोष देऊ नका. पोलिसांना आदेश कोणी दिले तर त्यांना दोष द्या. पोलीस काय करणार, ते तुमच्या हातातच आहेत. जे म्हणून सांगितलं गेलं त्यांना ते ती गोष्ट करायलाच लागणार. मी मागे पण सांगितलं होतं, आठवतो तुम्हाला की छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभा करायचा आहे समुद्रामध्ये. या एका पुतळ्याच्या नावाखाली तुमच्याकडनं मतं मागितली गेली सगळ्यांनी, मग समुद्रात जाऊन फुलं टाकली. 2007 किंवा 2008 ला हा विषय आला होता, तेव्हापासून मी सांगतोय हा पुतळा होऊ शकत नाही. एवढा मोठा पुतळा समुद्रामध्ये उभा करायला ही अशक्य गोष्ट आहे. आणि तेव्हा मी म्हटलं होतं की महाराजांचं स्मारक हे खरं तर गडकिल्ले आहेत आपले, हे गडकिल्ले सुधारले पाहिजेत. आपल्या येणाऱ्या पुढच्या पिढ्यांना आपण दाखवलं पाहिजे आमचा राजा कोण होऊन गेला ते. पण हे सतत तुमच्यासमोर आरक्षणाचं, सतत तुमच्यासमोर पुतळ्यांचं राजकारण दरवेळेला करायचं, मतपत्रामध्ये पाडून घ्यायची तुमची, आणि एकदा पाडली की तुम्हाला वारेवरती सोडून द्यायचं. मी आज जो तुमच्यासमोर आलोय ते काय भाषण करायला नाही आलोय, मी तुम्हाला विनंती करायला आलोय. ज्या लोकांनी तुमच्यावरती काठ्या बरसवल्या ना, ज्या लोकांनी तुमच्यावरती बुलेट बंदुकीत मारायला लावल्या ना पोलिसांना, त्या सर्व लोकांना तुम्ही पहिल्यांदा मराठवाडा बंदी करून टाका. पाऊल ठेवून देऊ नका इकडे त्यांना, जोपर्यंत केलेल्या गोष्टीच जोपर्यंत ती माफी मागत नाही. काल मी कुठेतरी ऐकलं, देवेंद्र फडणवीस म्हणाले झालेल्या गोष्टीचं कोणी राजकारण करू नये. अरे वा, हे जर विरोधी पक्षामध्ये असते तर ह्यांनी काय केलं असतं, हेच केलं असतं ना राजकारण. मी का आज इथे राजकारण करायला नाही आलोय. ज्या प्रकारचं मी ते फुटेज बघितलं आणि ते पाहिल्यानंतर मला ते बघवलं नाही, ज्या प्रकारे माझ्या माता भगिनींवरती गाठ्या बरसत होत्या, पण आता मला यांनी काही विषय जे सांगितलेले आहेत, लवकरात लवकर मी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन त्यांच्या कानावरती घालीनच. त्यातनं काय कसा मार्ग निघतोय मला आत्ता तुम्हाला काही सांगता येणार नाही. मला या लोकांसारखं खोटं बोलता येत नाही, त्याच्यामुळे मी तुम्हाला
उगाच्या उगाच कुठची तरी आमिष दाखवणं, उगाच्या उगाच कधी काहीतरी गोष्टी सांगणं, खोटं बोलणं हे मला जमत नाही, माझ्याकडनं ते होणार नाही. परंतु आत्ता यांनी मला जो सगळा विषय सांगितला त्या विषयामध्ये मी मुख्यमंत्र्यांशी बोलीन, अजून कोणी त्यातले तज्ज्ञ जे असतील त्यांच्याशी बोलीन, जो विषय सुटण्यासारखा असेल निश्चित सोडू. परंतु मी आता या सगळ्या लोकांना सांगितलं, या गेंड्याच्या कातडीच्या लोकांसाठी आपला जीव गमावू नका. त्यांच्यासाठी काय एक जण गेला त्याला फरक पडत नाहीये, पण आपल्यासाठी महत्वाचं आहे. आणि परत या लोकांच्या कधी नादी लागू नका. आज काही निवडणुका नाहीत, काही नाही काही नाही, कशाचा कशाला पत्ता नाहीये. परंतु परत निवडणुका जेव्हा येतील, परत हे असलेच काहीतरी गोष्टी तुमच्या समोर आणतील मांडतील, तेव्हा फक्त हे काठीचे वळ लक्षात ठेवा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.